पुणे शहर में एक मां ने अपनी 6 साल की बेटी की हत्या करने का मामला उजागर हुआ है। बताया जा रहा है कि आरोपी महिला मानसिक रूप से जूझ रही थी। पुलिस ने महिला को हिरासत में ले लिया है। महाराष्ट्र में मनोवैज्ञानिक उपचार से गुजर रही एक महिला ने सोमवार को अपनी 6 वर्षीय बेटी की कलाई काटकर कथित उसकी हत्या कर दी। पुलिस ने यह जानकारी दी। तावड़े कॉलोनी दोपहर को यह वारदात हुई। आरोपी श्वेता पाटिल को गिरफ्तार कर लिया गया है। उसका पति अमित पाटिल सॉफ्टवेयर इंजीनियर है। मृतक की पहचान अक्षरा अमित पाटिल के रूप में हुई। पुलिस अधिकारी के मुताबिक घटना के समय श्वेता के भाई और उसके माता पिता संभवतः घर पर ही थे। अधिकारी ने बताया कि दंपत पुणे से पहले अमेरिका में रहता था और अक्षरा का जन्म भी वहीं हुआ था। अमित का हाल ही में फिर से अमेरिका तबादला हो गया था और परिवार वीजा से संबंधित काम के लिए चेन्नई जाने वाले थे। उन्होंने बताया कि अमित दिन में पहले ही हवाई अड्डा चला गया था। ये घटना आज दुपारी 12:45 वाजता पुणे सातारा रोड वर तावरे कॉलनी या ठिकाणी अरविंद अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंट मध्ये घडली आहे। या घटनेमध्ये श्वेता पाटील या 36 वर्षीय महिलेने तिची स्वतःची मुलगी अक्षरा पाटील वय 6 वर्ष या मुलीच्या दोन्ही हातावर किचनमधल्या चाकूने स्टॅबिंग करून तिच्या हाताच्या नस कापून तिचा खून केलेला आहे। ही महिला जी आहे ती मागील 4 वर्षापासून मानसिक रोगी असल्याचे आणि उपचार घेत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलेले आहे। या महिलेचा पती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि हे कुटुंब 4 वर्षापूर्वी जे आहे अमेरिकेत होतं। अमेरिकेमध्ये हे 5 वर्ष राहिलेले आहेत आणि तिथून 4 वर्षापूर्वी ते भारतात आलेले आहेत आणि आत्ता परत हे कुटुंब अमेरिकेला जाणार होतं। त्यासाठी व्हिजा स्टॅम्पिंगसाठी त्यांना आज फ्लाईटने चेन्नई या ठिकाणी जायचं होतं आणि त्यासाठी ती महिला जी आहे ती तयार नव्हती। तिला आज चेन्नईला जायचं नव्हतं आणि त्यामुळे शाळेतून त्या बाळाला आणलं, परंतु पती एअरपोर्टवर गेला तरी देखील ती एअरपोर्टवर गेली नाही आणि हे राहायला मार्केट यार्डमध्ये आहेत, परंतु त्यांचे एक नातेवाईक तावरे कॉलनीत राहतात आणि त्या नातेवाईकाकडे ती आली होती आणि तिची समजूत काढण्यासाठी तिचे वडील, तिचे चुलते, चुलत भाऊ हे सर्व नातेवाईक त्या ठिकाणी आलेले होते। त्याचवेळी ते समजूत काढत असताना तिने मुलीचा हात धरून वॉशरूमला नेते असं म्हणून ती किचनमध्ये घेऊन गेली आणि किचनमधल्या चाकूने तिने हे कृत्य केलेलं आहे। पोलिसांना समजल्याबरोबर त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्या बाळाला दवाखान्यात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं। VSRS न्यूज पुणे।